तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर चला, गावाला जायची तयारी चाललेली आहे. गावाला जायची इकडे इस्त्री चालली, कपड्या इस्त्री चाललेली. गावाला जायची तयारी लवकरच इस्त्री तिकडे आपली. आमचं आगमन आहे. तर चला, एक मावशी, म्हणजे मावशीच म्हणते त्या, कारण आईच्याच वयाच्या आहेत, माझ्या मम्मीच्याच वयाच्या आहेत. कारण त्यांनी स्वतः बोलून दाखवले, त्या बोलले होते, रिप्लाय देतात की तुझे म्हणजे आईच्या वयाचे. तर त्या मावशी आहेत. तर त्यांनी मला कमेंट केली आजच्या व्हिडिओला, नाही का, त्या बोलल्या तुझा नवरा पुरण नाही का चालू आता, ते ऐकायला जरा बरं वाटतं म्हटले. तर सध्या तर नाही आहे माझ्याकडं ते नवरा पुरण. सध्या सुरळीत चाललेली गाडी, एकदम ट्रेन आपली रुळावरती सुरळीत चाललेली, म्हणून काही टेन्शन नाही सध्या. पण जेव्हा कधी टेन्शन येईल तेव्हा तुमच्यापर्यंत बरोबर मी न्यूज येईलच. पण सध्या तरी गाडी एकदम सरळ चाललेली. तर त्या मावशींना माझी लई काळजी वाटते. आणि खरंच म्हणजे तुम्ही जे कमेंट करता ना, कधी कधी मी म्हणजे कोणी पण असो, तुम्ही चांगल्या हेतूने कधी कधी कमेंट करत असता. आणि कधी कधी असे असतात कमेंट की एकदम टोचून बोलल्यासारखे असतात. पण त्या मावशी आहेत ना, म्हणजे खूप दिवसापासून, म्हणजे जसं आमचं चॅनल चालू झालं आहे ना, तसं आमचे व्हिडिओ बघतात खरंच. म्हणजे कधी कधी म्हणजे जसं आपला व्हिडिओ असतो ना, तसं त्या बोलत असतात. कधी चांगलं सांगतात, कधी नाही का टोचून बोलल्यासारखं सांगतात, कधी वाईट पण सांगतात, आणि कधी कधी राग आल्यासारखं पण बोलतात. मग त्यांचा मला राग येत नाही, मी त्यांना म्हणजे आईच मानलेली एक प्रकारे. कारण की त्यांनी एक मला एक दिवशी एका व्हिडिओला माझ्या मुलीसारखं समजवलं होतं. तर सध्या तर मी खुशी आहे, आनंदित आहे, अजून तर काहीच नाही. पण जेव्हा नवरा पुराण चालू होईल, आता एक महिना झाला तो व्हिडिओ मी शेवट पोस्ट केला होता, त्याच्यावर मी व्हिडिओ नाही काढलेला. तर खरंच नाही तर कसं असतं, आपण उगीच कुणाचं पण आता तो नवरा असो या कुणी असो किंवा ताई असो, जर आपल्याला दुःख झालं असेल तरच आपण शेअर करतो ना. का असं विनाकारणच कुणाचं नाव घेऊन असं व्हिडिओ काढणं पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा माणसाला राग येतो तेव्हाच माणूस व्हिडिओ काढतो, आणि जेव्हा दुःखात असेल तेव्हाच काढतो. बरंच मी जर ह्यांच्यावर व्हिडिओ काढले तर हे मला लवकरच घराच्या बाहेर दाखवून देतील. नीक म्हणतील इथून सगळं त्याच्यासमोर बोलते तर म्हणतील असं चुकीचे व्हिडिओ मी नाही दाखवत. पण जेव्हा दुःख होतं ना, आपल्याला वाटतं ना कोणाला तरी सांगावं, शेअर करावं, तर मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि माझे काही असे व्हिडिओ नाही का 10-15 दिवसातून नवऱ्यावरच सारखं तेच तेच आला. जेव्हा मला राग आलेला असतो तेव्हा मी ते मला सांगते. आणि त्यावेळेस माझे डोळे अश्रू आहेत, ते बोलत असतील, मी नसते बोलत. यातूनच तुम्हाला समजलं असेल. तर सध्या तरी नाही, पण जेव्हा ह्या डोळ्यातून रडू येईल त्यावेळेस तुम्हाला दाखवेन माझं रडू आलेलं. तर चला, आज गुरुवार, स्वामींचा वार, आज व्हेज. आणि मला नाही का कमेंट पण आली होती की तू गुरुवारचं नको नॉनव्हेज बनवत जाऊ. मी सांगू का तुम्हाला, जेव्हापासून नवरात्रीचे दिवस होते ना तेव्हापासून मी गुरुवार चालू केलेले आहेत. कारण तेव्हापासून जेव्हा मंदिर आलेले आहे आपल्या घरात ह्या, आणि स्वामींची मूर्ती आणलेली, मूर्ती नाही पण फ्रेम आहे ती आणलेली, तर त्याच्यामुळं मी तेव्हापासून नॉनव्हेज गुरुवारचं पूर्णपणे बंद आहे, नाही बनवत. मी गुरुवारच्या दिवशी खात पण नाही आणि बनवत पण नाही, पूर्ण मी पाळते गुरुवारच्या दिवशी. तर चला, आज थोडंसंच बोलते, जास्त बोलत नाही. आजच्या व्हिडिओ इथं स्टॉप करते. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि सध्या तुम्ही म्हणताय कंटेन नाही आहेत, कंटेन आहेत, हे बघून कसं तरी होत आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढणं बंद केले. एखादा हे सुचलं कॉमेंटवरती आला व्हिडिओ तर बनवते, नाही तर मी बनवत पण नाही, काहीच नाही. तर चलो, ब बाय, गुड नाईट, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आ कशात गेले दाखव, कशात जाते चलो, बाय.